त्याच्यातून सगळं घेत सगळं होऊ शकतो. जे काय अमरावतीला घडलं, नांदेडला घडलं, ते अत्यंत सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत. त्या सेन्सिटिव्ह इश्यूजला जाणकारांनी अत्यंत समंजसपणानं आणि प्रोसेसिव्हची आवश्यकता आहे. आपण जे आता हा प्रश्न विचारला त्या समजीचं माझ्या वाचनात आहे, पण मी त्याची ऑथेंटिसिटी अद्याप काही समजून घेतली नाही. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही स्वतः या भागात काही ठिकाणी जा, पण काल मला तसे या भागात होते त्याची इच्छा आहे की आमच्या अमरावतीच्याही भागात जायचं आणि ॲक्च्युली ग्रामीणची सिच्युएशन समजून घेऊन त्याच्यात जे तुम्ही जे चुकीच्या रस्त्यावर लोकांना घेऊन कारण रस्त्यांना बेकसूर लोकांचं नुकसान करण्याच्यासाठी जबाबदार असतील त्यांच्याबद्दलची काय भावना टाकायची त्याचा विचार हा राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूने समज गैरसमज आणि अफवा यांच्यातून काही परिस्थिती बिघडली असतील तर ते दुरुस्त करण्याची आणि नॉर्मलची आणण्याच्यासाठी सगळ्या विभागाच्या सगळ्या घटकांचं सरकारी विभागाची काळजी घ्यावी आणि हे थांबलं पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे की त्रिपुरामध्ये काही झालं आणि त्याची रिएक्शन इकडे होण्याची काही आवश्यकता नव्हती, पण दुर्दैवानं त्याच्या दोन शेक्टर देतात की काही लोकांनी ताज्या हातात घेतला आणि काही लोकांनी एक सांप्रदायिक विचार हा प्रसूत करून त्याच्यातून उद्याच्याला राजकीय काही बेनिफिट घेण्याचा किंवा काही निवडणुका आहेत त्याच्यात बेनिफिट घ्यावा करता आहे अशी शंका काही लोकांना येते, पण त्याच्या खोलात जायची गरज आहे. शायद मैं जब तक हमारे सामने किसी संगठन को लैंड करने का स्वभाव सूचना आती है कि इस संगठन के बारे में पूरी इंफॉर्मेशन देखते बिना मैं रिएक्ट नहीं करूँगा. मैं जानूँगा क्योंकि शिवसेना में वो कह रही है, बीजेपी का कहना मैं समझ सकता हूँ क्योंकि उसके एक पॉलिटिकल लाइन है और ये पॉलिटिकल लाइन के लिए कई इश्यूज पर ये इस तरह से कदम उठाते हैं, इस तरह की डिमांड करते हैं और इसलिए ये देख कर सोच कर इंफॉर्मेशन लेकर इसे हम आगे किस तरह से जाना चाहिए इस पर सोचेंगे. असं आहे की माझा यापूर्वी माझा समज होता की कुठल्या प्रकारकडे गांभीर्याने बघणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं, पण कालची त्यांची दोन तीन दिवसाची मी स्टेटमेंट बघितली अतिशय उथल पाण्याची आणि राज्यकर्ता म्हणून जे बसले त्यातून लस वगैरे असा होता की ही स्टेटमेंट आहे. मी स्वतः त्यावेळेला मुख्यमंत्री होतो त्यामुळं कुठल्याही प्रश्नावर स्टेटमेंट प्रस्ताव होताना निवडणूक पक्षीय भूमिका घेत नाही, राज्याच्या समाजाच्या हिताचं काय हे बघतो, पण चंद्रकांतसाठी ह्या बोलले याचं काही गावलेलं घ्यायचं कारण नसतं. पण देवेंद्र फडणवीस बोलले मला आश्चर्य होतं की ठीक आहे सत्ता गेलं माणसं अस्वस्थ होतात, पण ती अस्वस्थता इतक्या टोकांना जाऊ नये की ज्याचा वास्तवतेचे भाग हवं. साधी गोष्ट असं आहे की अनेक देशांच्या संबंधीचा जो प्रश्न आहे तिची सुरुवात कशी झाली, त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्याचं नाव परमवीरांनी मुख्यमंत्र्यांना अनेक देशांच्या मध्येची त्यांची काही तक्रार होती त्याचे लेखी निवेदन दिले
मुख्य वैचारिक विजयाच्या नंतर ते लढाई भेटायला आले. तिची निवेदनाची कॉफी मला वाचायला दिली. त्या निवेदनामध्ये रोग असा होता की पोलीस खात्याच्या आयुक्त आणि त्या सरकारांना काही रक्कम गोळा करण्याच्या संबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला सूचना दिल्या, तुम्ही पोलीस प्रमुख आहात, तुमच्या सरकारांना सूचना दिल्या असं तुमच्याकडे वाटते, तर प्रत्यक्ष म्हणाल तुम्ही असं काही कनेक्शन केले, त्यांच्या सूचनांची तुम्ही अंमलबजावणी केली का? त्यांनी उत्तर असं दिलं की आम्ही याच्यात अजिबात लक्ष दिले नाही, केलेलं नाही, आणि अशा सूचना दिल्या त्या सूचना कायद्याला धरून नाही, शिस्तीला धरून नाही, त्यामुळे आम्ही त्याच्या अंमलबजावणी करण्याचं का करतो? तर माझ्यापुढे दोन प्रश्न होता. एक, ज्यांनी ही तक्रार केली ती तक्रार करणारे आज काय दिसत आहे? आज असं दिसतंय अनेक देशोकांच्या संबंधीचा आरोप केला, पण तो आरोप कुठेच कुणी लोकांनी आणला का तर त्याची माहिती नाही असते. आणि हे आरोप करणारे जे आहेत ते कुठे गेले ते करते, ते फसाजी आहेत, ते फुले येऊन वस्तुस्थिती सांगायला तयार नाही, ते कुठं अंडरग्राऊंड गेले आहेत का देशात तर देशाच्या बाहेर गेल्या याची माहिती नाही. आता त्यांना कदाचित फरार म्हणून डिक्लेअर होण्याची शक्यता आहे असं गेले 3-4 दिवस मी वाचतोय. म्हणजे त्या टोकाला जाण्याची वेळ आली. म्हणजे जे गृहस्थ आरोप करतात ते हजर नाही, ते सांगायला पुढे येत नाही, त्यांना विचारलं कमिशननी याच्यामध्ये ती तुमच्याकडची काही माहिती आहे, तर त्यानंतर तुम्हाला काही माहिती द्यायची नाही. म्हणजे विचूक फरणं काही आरोप करायचे आधार नसताना श्री त्या ठिकाणी ते आरोप केलेले सिद्ध करण्याच्या संबंधीची सूचना केल्याच्या नंतर त्याला सामोरं जायचं नाही हा एक भाग. आणि कारण नसताना संबंध असताना केवळ आरोप केलं म्हणून देशमुखांच्या सारख्या व्यक्तीला काही दिवस जेलची कस्टडी किंवा काही दिवस सत्ता त्यांना शोधायला लागली. म्हणजे प्रत्यक्ष मार्गाने कोणी केलं नाही किंवा नाही या संबंधीची स्पष्टता नसताना देशमुखांना मात्र यातना होत आहेत. आणि ह्या कृत्रिम भागाचे आरोप करणारे गायब झालेले. माझ्या दृष्टीने हा देशमुखांचा अन्याय आहे, पण हा मामला कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे, त्यामुळे याच्यात मी अधिक बोलू इच्छित आहे. शनिवार का जो अमरावती में दंगल उसके लिए आपके पार्टी के नवाब मलिक ने कहा कि जो ऑर्गेनाइजर है वो दोषी है, उसने दंगल हरा के लाया है. तो ऑर्गेनाइजर भी शिक्षण भी था अफवाह से नुकसान हो सकते हैं इस तरह से अफवाह पर ध्यान देना पड़ेगा. इस दोनों एंगल से हम जाने के बाद देखेंगे. चांगली गोष्ट आहे. असं आहे की आम्ही एकत्र काम करतो. मी स्वतः काय प्रपोजल आहे काय आमची तार्किक आहे. आम्ही आमची जी विचारधारा आहे की गांधी नेहरूंची विचारधारा आहे. गांधी नेहरूंची विचारधारा म्हणजे आम्ही डायरेक्ट काँग्रेस पक्षात नसून पण काँग्रेसच्या जवळपास आम्ही काही उच्च विचारात आहोत. आणि त्यामुळं साधारणतः आम्ही विचार करताना किंवा निवेदन करताना आमच्या मनात ज्या भावनांच्या विचाराची आहेत
त्याच्याशी सुसंगत अशी हवी भूमिका बाजू शकतो. आता एखादी व्यक्ती लोकसभेला भाजपचं तिकीट दिली असते, विधानसभेला भाजपचं तिकीट हवी असते, तर त्याची मानसिकता, त्याची विधानकळा, त्याची राजनीती मी समजू शकतो. त्याच्यात जो त्यांचं कारण आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलं असेल एवढंच मी सांगू शकतो. आम्हाला त्याला सत्य वसवायचं नव्हतं. काही झालं तर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ नये त्यासाठी आम्ही केलेला हा उद्योग आमचं यशस्वी. नाही दुपार हो गया ना और किसी कोणाला विचारायचं चल दुसरं हा तुम्ही बोला ना. बीजेपी का शिवसेना जो इससे ज्यादा ध्यान देते है, गलत फैला करते है, अफवाह प्रस्तुत करते है, इनके इनके लोगों के बारे में कुछ रिएक्शन देना मुझे ठीक नहीं असायची. या ठिकाणी जे घडलं ते एका विशिष्ट लोकांनी घडवलं, विशिष्ट विचार करणे केलं असं काही नव्हती शिक्षण अजून एस्टॅब्लिश व्हायचे. पण त्यावर लगेच संपूर्ण खर्च अपयश ठरलं, ते सरकार अपयश ठरलं, ही अगदी फार सेट करून रिॲक्शन देण्यासाठी असं मला वाटतं. माझा महाराष्ट्र पोलीस पूर्ण विश्वास आहे एक मिनट. अरे नाही त्यांना विचारू द्या. इच्छा राज्यामध्ये जी आम्ही आघाडी केली आहे त्या आघाडीचे सगळे घटक पक्षाने एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं गेलं ते अधिक उचित होईल. पण ही बससुद्धा नजरअंदाज करण्यात अर्थ नाही की या निवडणुका लोकल सेल गव्हर्नच्या आहेत आणि त्यावर प्रत्येक राजकीय पक्षाला आपलं संघटन मजबूत करण्यासाठी आपापलं धोरण हा सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळे एकत्र आले कामत नाही आले तर त्यांच्याशिवाय प्रत्येक घर राहायचं आहे. नॅशनल पॉलिटिक्समध्ये भाजप विरुद्धच्या फ्रंट तुम्ही काही तयार ममता करणार नेतृत्व की तुम्ही करणार नॅशनल फ्रंटच्या ममता करणार आज कुणी नेतृत्व करत असेल तर त्याची साथ आमची जरूरत आहे आणि आम्ही निश्चित मदत करू. अनेक लोक असे त्यांच्याशी सतत आमचा डायलॉग आहे आणि आता पार्लमेंटचे सेशन सुरू होईल. पार्लमेंटचे सेशन सुरू होईल त्यावेळेला आम्हा लोकांना एकत्रित बसायला अधिक संधी मिळेल आणि या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही नक्की करू. याच्यापूर्वी कधी ममताजी नीती बदलली, कधी निधी बदलली, एक दोन सोनिया गांधींनी बोलवली, या सगळ्यांना आम्ही सगळे हजर असतो आणि जनरल या इश्यूची चर्चा करतो. उद्या उद्या कसं जायचं हा निर्णय या सेशनच्या काळात आम्ही रोजून घेऊ. नाही एक मिनिट त्यांना तुमच्या अरे एक एक करून बाबा प्लीज. अरे बाबा त्या ज्यांच्या झाला एक मिनिट एक हाल ही में तो चुनाव में उन्होंने जीत दर्ज कराई है, तो क्या ऐसे में सारा विपक्ष लाभ
आवश्यकता है लोगों की बारी से और वो खुशी करने हम लोगों का सहयोग है। अरे बाबा पीछे वाले को मैंने हाथ दिया है, तुम्हें विचारो ना। हाँ त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या ना बाबा एक मिनिट। मी सांगू शकणार नाही ते नाही सरकारच्या घेत नाही, पण माझ्या माहितीमध्ये सत्यता कसे तिचे ही सफलतेची आवश्यकता। राज्य सरकारला जीएसटी कमायला कमी करायला सांगणार आहात का तुम्ही? पहिल्यांदा जीएसटीचं उत्पन्न केंद्र सरकारच्या घेणं महाराष्ट्राला समृद्ध करणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे। जी येणे आउटस्टँडिंग अमाऊंट आहे ती जर आली आणि राज्याच्या खजिन्यात भर पडली तर असे निकाल घेणं हे सोपं जाईल। सर आपण आपल्या डायलॉग मध्ये आता इंडस्ट्रीलिस्ट सोबत जेव्हा बोलले तेव्हा आपण म्हटलं की एक डेलिगेशन मुंबईला या तुम्ही आणि आम्ही तुमचे प्रश्न सॉल्व्ह करू। 50 वर्ष झाले तर महाराष्ट्र ते आणि विदर्भाला विलीन होऊन महाराष्ट्रामध्ये अजूनही ती स्थिती आहे की छोट्या छोट्या प्रश्नांसाठी मुंबईला डेलिगेशन बोलावं लागतं असं आहे की 50 वर्षामध्ये विदर्भाचं नेतृत्व राज्याचं होतं ऊर्जा खात्याही त्यांच्याकडे होतं। आजही काँग्रेसकडे आहे नागपूरचे सेक्रेटरीची उपस्थिती हवी असेल, मंत्र्यांची हा वस्त असेल, आणखी ट्रान्सपोर्ट असतील त्यांचे कुणी बोलायचे असतील, एकदम 30-35-40 लोक इथं बोलायचे असतील, पाच लोक तिथे गेले तर मला वाटतं ही सोयीच होईल। त्यांनी दुसरं काही नाही अजून काय चर्चा ही केली नाही। माझं म्हणणं हे सांगते की तुमचे प्रयत्न चालू नाही दोन गोष्टी। समजा तुम्ही कशाचे प्रतिनिधी द्या लोकपाल, तुम्ही ज्या वेळेला सेवेत आला लोकपालमध्ये तुम्ही अर्ज केला, तुम्हाला लोकपालच्या तुमचं काही डिव्हिजन म्हणून सिले केलं, तुमच्या गावात राहिले, आता तुम्ही काय सांगता म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगतो नाही की आता माझे आम्हाला लोकांच्या ऐवजी सकाळ मिळेल अशाची वेगळी इन्स्टिट्यूशन आहे तुमची लोकांची इन्स्टिट्यूशन। तसं स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये अर्ज करून कॉन्सेप्टिव्ह डिसिजन घेऊन सेवेसाठी एखादी व्यक्ती आली असेल तर आज असं सांगते की आता मी या ठिकाणी सेवा केली, आता माझी सेवा आणि वेतन ज्यांच्याकडून घेतो त्याच्याऐवजी आम्हा सगळ्यांना सरकारकडे देण्याची व्यवस्था करा। माझं म्हणजे त्यांच्या काही प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे, पण हे एकदम वर्ष हा प्रश्न त्याचा विचार केला पाहिजे, पण एकदम गर्व त्याची फायनान्शियल लायबिलिटी काय आहे त्याचे एकंदर जे अन्य ट्रान्सपोर्टेशन्स आहेत त्याचा काय प्रश्न होईल याचा विचार राज्य सरकारला करावा लागतो। जर
एक मिनट एक मिनट भागे 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 एक मिनट नहीं नहीं एक परस भी परस बोला जा रहा ऐकू येत नाही फिल्मच्या अभिनेताची चर्चा जास्त होते बाकीचे महत्त्वाची गोष्ट बाजूला असं की चर्चा होते चला त्याची भूमिका अगदी सार्वजनिक आहे याचं कसा मार्ग करता येईल हे आम्ही प्राथमिक काही चर्चा केली पण त्याचा निर्णय घ्यायचे अधिकार त्यांच्याचे त्यांच्याशी अजून बोलायचे त्याचा मार्ग निघावाची आमची इच्छा चला शेवटच्या आता शेवटच्या एकच प्रश्न तुम्ही काय काय परत सांगा ना म्हणजे आपले मंत्री बेछूटपणे आरोप करतात आणि आपण त्यांना आवडत नाही असा भाजपचे जे आमचे मंत्री किंवा सहकारी सत्यावर राजाचे वर्णन करतात ते त्याच्यावर आवडत करण्याचे काही कारण शेवटच्या